श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। कर्नाटकातला एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशिवाने व्याधीग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरता राहिलेला। काही दिवस गेल्यानंतर एके रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल। श्रीधर सकाळी जागा झाला आणि रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण झाली, परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्याला कळेच ना। वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थास श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्याने विचारले, पण कोणाला नीट सांगता येईना। ब्राह्मण आता चिंताग्रस्त होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात निजला असताना पुन्हा त्यास दृष्टांत झाला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, तेच तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील। सकाळी श्रीधराने अक्कलकोटाचा रस्ता धरला। तो दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास जाऊन पोचला। विधीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी बसली होती। त्यांच्या पायावर डोके ठेवून हात जोडून हा श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला। महाराज म्हणाले, अरे निंबाचे झाडा श्रीपुरी म्हणतात, त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल। ब्राह्मणाला आनंद होऊन आज्ञेप्रमाणे असे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी गेला। अंबज्ञ।